अग्निपुराण तीळ अर्पण करत गायत्रीचे जप करावा. देवता पितर योगिनी स्वाहा स्वाधा असा नमस्कार करून सर्वांना तृप्त करून पाणी द्यावे व गायत्री जपावी. आपण तृप्त आहात का असे विचारावे. उरलेले अन्न पिंडदान करावे. ब्राह्मणांना पाणी फुले अक्षता द्याव्यात. त्यांच्याकडून पितरांसाठी प्रार्थना करावी. आशीर्वाद मागावा. ब्राह्मणांना प्रदक्षिणा करून दान द्यावी. एकच उद्दिष्ट असलेल्या श्राद्धात एक पवित्र अर्घ्य व एकच पिंड असतो. सपिंड करताना पितरांची तीन व प्रेतांची एक पात्र असते. स्वरपात्रात पवित्र तीळ फुले गंधोदिक असते. हे सामान या मंत्राने पितृ प्रेतपात्रावरील पाणी पितृपात्रात पोतावे. बाकी विधी वरीलप्रमाणे या विधीने तो प्रेतात्मा आता पितर झाला. अभ्युदय श्राद्धाय श्राद्ध पितृमंत्रावर जे करून बाकी विधी पूर्व सांगितल्याप्रमाणे कराव्या. पूर्वांनी प्रदक्षिणा कराव्या. उसुलट्या कुशुंभारणी उच्चार करावे. हवनासाठी तीळ यव वापरावेत. आवाहन पूजा करून ब्राह्मणा पितर समजून भोजन घावे द्यावे. प्रतिपदेच्या श्राद्धाने धनप्राप्ती होते. द्वितीय श्राद्धाने सुंदर पत्नी मिळते. चतुर्थ श्राद्धाने धर्म व काम दोन्ही प्राप्त होते. पंचमी श्राद्धाने पुत्रवादे. षष्ठी श्राद्धाने भाग्य. सप्तमी श्राद्धाने शेतीमध्ये लाभ. अष्टमी धनलाभ. नवमी श्राद्धाने दुधी जनावरे. दशमी श्राद्धाने गायीचे कळप. एकादशी श्राद्धाने परिवार सुख. द्वादशी श्राद्धाने धनवृद्धी. त्रयोदश श्राद्धाने मान सन्मान व चतुर्दशी श्राद्धाने विद्या व अमावस्या श्राद्धांना सर्व काही प्राप्त होते. म्हणून श्राद्धासाठी अमावस्या श्रेष्ठ मानले आहे. यूट्यूबवर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईव्ह आत्ता येत नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे कॉपीराईट मी करतो आहे. इथं एकही आत्तापर्यंत व्हिडिओ माझ्या इथे पण मी कॉपीराईट केलेलं नाही, तरी ती येते. म्हणून मला आता रेकॉर्डिंग करून टाकायला ते. तरी पुढील व्हिडिओ परत येते.